नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील तलासरी मधील वेवजीच्या वेजलपूर जंगलात 5 फेब्रुवारीला जाळलेल्या अवस्थेत नेव्ही कर्मचारी सूरज कुमार दुबे आढळून आले होते। त्यानंतर तेथील स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने डहाणू नंतर मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। चेन्नई विमानतळावरून अपहरण करून त्यांच्याकडून 10 लाख रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्याद सूरज कुमार यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली। त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 100 पोलिसांच्या 10 टीमकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला। मात्र या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। नेव्ही कर्मचारी सूरज कुमार दुबे याचं खंडणीसाठी अपहरण झालं नसून त्यांनी स्वतः हा बनाव केला असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। सूरज कुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीत त्याचं मोठं नुकसान झालं होतं। तसेच सूरज कुमार दुबे आणि नातेवाईक आणि मित्रांकडून 1 लाख रुपयाचे कर्जही घेतलं होतं। एका महिन्यामध्ये सूरज कुमार दुबे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 17 लाख रुपयांच्या आसपास कर्ज घेतलं होतं। तर पोलिसांनी मागवलेल्या सीबीचा रिपोर्ट प्रमाणे जवळपास 13 बँककडे कर्जाची मागणी केली होती। मृत्यूपूर्वी सूरज कुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद खोटी आहे। या प्रकरणात चेन्नई आणि तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून या सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये सूरज कुमार दुबे मुक्त विहार करत असल्याचं समोर आलं। तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपावरून त्यांनी 300 रुपयांचं डिझेल बाटलीत खरेदी केल्याचं उघड झालं। मृत्यूपूर्वी सूरज कुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद ही खोटी असून त्यांनी घेतलेलं कर्ज आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासून लपवली असल्याचे उघड झाले। त्यामुळे कर्जाची परतफेड करावयास लागू नये म्हणून सूरज कुमार दुबे यांनी हा बनाव केला असल्याची माहिती पोलिसांनी समोर आणली आहे। या तपासासाठी जिल्ह्यातील तब्बल 100 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 10 टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या। स्वतः रसला बनाव पण प्रत्यक्षात मात्र सूरज कुमार यांनी नेव्ही कर्मचारी असल्याने आपल्या डोक्याचा पुरेपूर वापर करून अव्वाडव्वे घेतलेले कर्जातून पळ काढण्यासाठी सर्व बनाव रचण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्याने चेन्नईत आल्यानंतर त्याचे मोबाईल बंद करण्यापासून स्वतःचा पेहराव बदलण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलचा आसरा घेऊन कोणालाही ओळख पटू नये म्हणून डोक्याची केस कमी केले। पालघर पोलिसांनी केलेल्या तपासाप्रमाणे तो कोणत्याही रेल्वेने किंवा विमानाने चेन्नईत ते तलासरीपर्यंत प्रवास न करता 5 फेब्रुवारी रोजी पहाटे बाय रोड पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। तलासरी पेट्रोल पंपावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज नंतर पालघर पोलिसांनी सूरज कुमार दुबे याच्या बरोबर कोणतीही धोका न केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत। याबाबतीत दुबे यांच्या कुटुंबासह नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत। तर या प्रकरणात पालघर पोलिसांच्या सर्व 10 पथकांनी चेन्नई झारखंड तमिळनाडू पासून तलासरीपर्यंत सर्व सीसीटीव्ही तपासले आहेत। अजूनही पालघर पोलीस या घटनेचा अधिक खोलवर तपास करत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।